नाशिक शहरासह जिल्ह्याभरात मागील 5 ते 6 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाल्याचं पाहायला मिळते. संदीप फाउंडेशन समोरील रस्त्याची दयनीय अवस्था झाली. आपण या दृश्यामध्ये पाहू शकतो की रस्त्यावरून वाहन चालवताना वाहन चालकाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावरून त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी हजारो भाविक प्रवास करत असतात, मात्र रस्त्यांच्या अशा दयनीय अवस्थेमुळे वाहन चालक जीव धोक्यात घालून प्रवास करत असतात. या सारखीच जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रातील आणि महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांची देखील मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अक्षय नारळे.